हॅलो नमस्कार, मी संचिता ठोसर. अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. माझ्याबरोबर आत्ता आहे, मीच जास्त खुश होते, वैभव तत्व. अधी वैभव, कसा आहेस? मस्त मस्त, आणि थँक्यू फॉर कमिंग. खूप गप्पा मारायच्यात तुझ्याबरोबर. खरंच निमित्त आहे निर्मल पटके घर वापसी, हे निमित्त आहेच, पण अनेकही अनेक प्रश्न आहेत तुझ्याबरोबर, तुला विचारायचे आहेत खरं तर. तर आपण आधी मला वाटतं याच्यापासूनच सुरुवात करूया. येस, टायटल रोल आहे वैभव, ज्याचे आम्ही आणि तू खूप दिवसापासून वाट बघत होतास. अखेर निर्मल तुझ्याजवळ आला आहे. नाही खरंच, जेव्हा तुमचं कॅरेक्टर एक लीड कॅरेक्टर असणं ते स्पेशल असतंच एक कोणत्याही नटासाठी, पण जेव्हा ते लीड कॅरेक्टर त्याचं जे नाव असतं ते जेव्हा प्रोजेक्टचं नाव होतं ना, दॅट बिकम्स मोर स्पेशल. आणि दिस इज लाईक फॉर एनी ॲक्टर इट इज अ नो ब्रेनर टू से येस जेव्हा प्रोजेक्ट माझ्याकडे आला. आणि ज्या पद्धतीने हा शूट झाला, ज्या पद्धतीने आमच्या रायटरनी कन्सीव्ह केला, आणि आता जेव्हा ट्रेलर आला आहे, रिस्पॉन्स दॅट वी आर गेटिंग, इट इज फिनॉमिनल. आणि आय एम रिअली व्हेरी हॅपी. जे असं म्हणतात ना की खूप मेहनत करता तुम्ही, आणि जेव्हा असे काही प्रोजेक्ट्स येतात तेव्हा असं अचानक वाटतं की हां, वरती देव आहे, तो तुमच्या मेहनतीकडे बघतो आणि तुम्हाला फळ मिळतं. पण येस, दिस इज, ते म्हणतात ना की वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट दॅट आय हॅव गॉट टिल नाऊ इन हिंदी, डेफिनेटली दिस इज वन ऑफ द बेस्ट. वैभव कसं आहे निर्मल आणि वैभव निर्मलमध्ये काय फरक आहे? कुठेतरी दोघंही मितभाषी आहे, त्यामुळे मला ते कॅरेक्टर जवळचं वाटलं. आणि हॅव्हिंग सेड दॅट, इतकं लेअर्ड कॅरेक्टर आहे, नुसतं हेच हाच पर्टिक्युलर कॅरेक्टर नाही, ऑल द कॅरेक्टर्स ते इतके लेअर्ड आहे, ते इतके बारकावे आहेत त्या कॅरेक्टर्सला, त्यामुळे करायला खूप मजा आली. अवघड होता, जेन्युइनली अवघड रोल होता. म्हणजे असं नॉर्मली म्हणत नाही मी की यार हा खूप डिफिकल्ट रोल होता माझ्यासाठी, पण जेन्युइनली दिस वॉज रिअली डिफिकल्ट. कारण एक तर रिस्पॉन्सिबिलिटी खूप होती, प्लस जेव्हा तुम्ही अमुक एखाद्या ॲक्टरला कास्ट करतात लीड म्हणून ना, तर 15 लोकं त्या प्रोड्युसरला विचारतात किंवा 15 लोकं डिरेक्टरला विचारतात, अच्छा इसको कास्ट किया, ओ अच्छा, ओ यू शॉर ना, मतलब मग काही काही लोकं असतात, अरे आय विल शो यू 10 मोर ऑप्शन्स यार, ये देखो. असं प्रत्येक प्रोजेक्टमध्येच होतं, कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये असो. सो डिरेक्टरवर पण एक दडपण असतं, कुठेतरी प्रोड्युसरवर पण एक दडपण असतं, आणि त्या सगळ्यांचं दडपण बघून कुठेतरी आपल्याला दडपण येतं. आणि फक्त ते की ती रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे, ते प्रेशर घेऊन तुमच्या परफॉर्मन्सवर अफेक्ट नाही झालं पाहिजे की टायटल रोल आणि नाव पण तेच आहे, बाबा ते जमणार आहे का, बरं करशील ना. तर आय गेस ते सगळं बाजूला ठेवलं, मनापासून काम केलं. आणि आय आत्तापर्यंत आय बिलीव्ह ओनली इन वन थिंग, की तुम्ही मनापासून जेव्हा काम करता ते कुठेतरी अप्रिशिएट केलं जातं. परफेक्ट कधीच नसतं, कुठे ना कुठे कोणाला उणीवा जाणीवा जाणवतीलच, पण लोकांच्या मनापर्यंत पोचतं. मला सांग ना, निर्मल पाटेकीच्या शूटच्या वेळेचा आवडेल मला ऐकायला, की किती स्पेशल होतं तुझ्यासाठी हे सगळं शूट आणि किती मजा केली त्यावेळेला? मी जेव्हा आपण ॲक्टर्स म्हणायचे ना की दिस रोल स्टेड विथ मी फॉर एव्हर, तर मला असं वाटायचं की ओके हां, पण असं फॉर एव्हर वगैरे का राहावं कॅरेक्टर कोणतं, ठीक आहे छान केलं, आवडलं तुम्हाला, अनलेस अँड अंटिल ते हिस्टॉरिक कॅरेक्टर्स असतील तर. पण विथ दिस पर्टिक्युलर प्रोजेक्ट मला असं कुठेतरी वाटतं की आयुष्यातला एक कप्पा निर्मल पाठकांसाठी नेहमी राखीव राहील, कारण इतकं तो डिफिकल्ट पण झाला. आणि शूटिंगच्या वेळेस पण आम्ही थंडीत शूट केलं होतं, सो द क्लायमेट वॉज रिअली, इट वॉज व्हेरी कोल्ड. आणि मला आठवतं की एक सिक्वेन्स असा होता की जिकडे मी नदीत डुबकी मारतो कपडे घालून, काहीतरी त्याचा विचार चालू असतो म्हणून, आणि बाहेरून ओला बसणार, टेम्परेचर काहीतरी 3-4 degrees होतं तिकडे, आणि सकाळी 7 शूट करायचं होतं. त्याच्यानंतर मी ओला म्हणजे असं भिजलेला बसलो असतो, आणि दुसरं एक लबलबी नावाचं कॅरेक्टर ते येतं, आणि त्याचा अख्खा मोनोलॉग आहे, म्हणजे 2.5 तास जवळपास मी तसं भिजलेलो होतो. मला आठवतं मला आमचे आमचा डिरेक्टर राहुल टेकच्या वेळेस म्हणे, एक मिनिट यार, एक किसका आवाज आ रहा है, खळखळ खळखळ खळखळ, कोणचा आवाज आहे यार, सायलेन्स प्लीज. एडी त्याच्याकडे गेला, सर वो वैभव के दात बच रहे. आय गेस इट वॉज व्हेरी डिफिकल्ट ॲट दॅट टाईम करायला, चॅलेंजिंग पण गोष्टी होत्या, पण खूप शिकायला मिळालं हॅविंग, कारण इतके अमेझिंग सिनियर आर्टिस्ट होते माझ्यासोबत, अलका अमीन मॅम होत्या, नंतर विनीत कुमार सर आहेत, या दोघांकडून स्पेशली इतकं शिकायला मिळालं ॲज अन ॲक्टर. कारण माझं नेहमी असं होतं की मी इंजिनिअरिंग केलं आहे, त्यामुळे मला ॲक्टिंग इन्स्टिट्यूटमध्ये मी गेलो नाही किंवा मला जाता नाही आलं, किंवा त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. मला नेहमी असं होतं की यार 3 वर्ष मी म्हणजे आता अंजली पाटीलसोबत जी मी फिल्म केली त्याच्यात मी अंजलीला म्हणायचो, यार 3 वर्ष तुम्ही त्याच सान्निध्यात राहता, तोच विचार करता, तसं माझं झालं नाही. पण त्यामुळे कुठेतरी सिकिंग नेहमी
इतरांपेक्षा जास्ती असायची माझ्यात, माझ्या जे मित्र इन्स्टिट्यूट्समध्ये आहेत त्यांच्यापेक्षा. सो मला असं वाटतं कुठेतरी जेव्हा तुम्ही मनापासून मागतात ना, तर देव पदोपदी असं तुम्हाला, हां तुझे हे प्रश्न खूप मनापासून तुला भेडसावत होते ना, याचं उत्तर हे आहे. सो मला असं वाटतं या दोन तीन कलाकारांमुळे माझी जी प्रश्न होती की NSD तुमचं मग कोणतं व्हॉइस कल्चरसाठी तुम्ही काय केलं किंवा अमुक गोष्टींसाठी काय केलं, ते ग्रॅज्युअली मला असं वाटतं ते प्रश्नांची उत्तरं मिळत जातात. वैभव, एक हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे की मराठी ॲक्टर जेव्हा बॉलिवूडमध्ये जातो तेव्हा की काय फरक आहे. अनेक वेळा असं म्हणतात की इथलं वातावरण तिथल्या वातावरणात खूप फरक पडतो, शूटचं असेल, सीन शूट करतानाचं असेल, कसं? फ्रँकली स्पीकिंग माहीत आहे का, मला हे किती अनेक असंख्य वेळा प्रश्न विचारला आहे, मला कधीच उत्तर देता आलं नाही. कारण मी कोणत्याही सेटवर ना, मला माझंच ते पडलेलं असतं की बाबा डायलॉग नीट झाले आहेत ना, बरं ओके हे कॅरेक्टरवर काम झालं आहे का आपलं, तर त्यामुळे आय एम ऑलवेज एनग्रॉस्ड इन दॅट. हॅविंग सेड दॅट, मला फार फरक नाही जाणवत. कारण टेक्निशियन जर आपण बघितलं तर आपले देवाणघेवाण खूप आधीपासून आहे, म्हणजे मराठीतले सिनेमॅटोग्राफर हिंदीमध्ये काम करतात किंवा वाईस वर्ष. आर्टिस्टची देवाणघेवाण इन जनरल वाढली आहे गेल्या 5-6 वर्षात, जेव्हापासून OTT प्लॅटफॉर्म आला आणि लोकांना इतर सिनेमा, नॉट जस्ट मराठी, हिंदी, तेलुगू म्हणा, तमिळ, मल्याळम, आपण सगळे आता इंडियन फिल्म इंडस्ट्री म्हणून काम करायला लागलो आहे. त्यामुळे मला फरक फारसा जाणवत नाही. मी नेहमी जे म्हणतो ते की बजेटवाईज डिफरन्स, म्हणजे कॅनव्हास बदलू शकतो पण तो कॅनव्हास मराठीत पण असतो, की काही कॅनव्हास, काही फिल्मचा कॅनव्हास छोटा असतो, काहीचा मोठा असतो, सिमिलरली इन हिंदी. सो मला असं काही अमुक एखादी गोष्ट वर चढ अमुक एखादी खाली असं मला ते मुळात नेचरच नाही आणि मला तसं वाटलं पण नाही कधी. आज एक निर्मलमधली एक सवय जर कंटिन्यू करायची असेल वैभवला तर ती कोणती असेल? मला तो खूप कूल वाटतो, निर्मल इज व्हेरी कूल कॅरेक्टर म्हणून. आणि त्याच्यातला जो कामनेस आहे ना, तो कुठेतरी मला माझ्यात अजून वाढवायला आवडेल. पॉंडेचरी नंतर ना आम्ही सगळे तुला खूप मिस करतो आहे मराठीमध्ये, तर वैभवचे घर वापसी मराठीमध्ये कधी होणार आहे? आणि घर सोडलंच नाही ते परत यायला. एक ऋता दुर्गुळेसोबत एक फिल्म रेडी आहे रिलीज व्हायला, आणि पूजा सावंतसोबत पण भेटली ती, पुन्हा 2 स्क्रिप्टिंग चालू आहे, पण त्या स्क्रिप्टला खूपच वेळ लागतो आहे आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे कुठेतरी. कारण मला असं वाटतं म्हणून ती वेळ पण जर रायटर घेत असेल तर हरकत नाही, कारण भेटली ती पुन्हा जो पहिला पार्ट होता लोकांना आवडला होता. सो जर पार्ट 2 करायचं असेल तर इट हॅज टू बी अप टू द मग, नाही तर न केलेला बरा. सो त्या दोन फिल्म्स डेफिनेटली आहे. सो कुठे घर सुटलंच नाही तर वापसीचा प्रश्नच येत नाही. एक तर जाता आता वैभव निर्मल घरवापसी जी होती आहे त्याची, तर त्याला एकदा सगळ्या प्रेक्षकांना सांगती नक्की. मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे माझ्यावर, माझ्या सगळ्या मराठी चित्रपटांवर. सो आता एक हिंदीतली वेबसिरीज येते निर्मल पाठक की घर वापसी. सो मला खात्री आहे की जेवढं प्रेम तुम्ही माझ्या इतर मराठी प्रोजेक्ट्सवर केलं आहे तेवढंच प्रेम तुम्ही माझ्या या हिंदी प्रोजेक्टवर पण कराल. सो डेफिनेटली निर्मल पाठक की घर वापसी बघायला विसरू नका. सोनी लिव्हवर स्ट्रीमिंग फ्रॉम 27 May ऑनवर्ड्स. थँक्यू. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.